कंसेक्युटिवली थोडस फास्टर घेणार आहे, कारण बाकीचं बेसिक्स आपलं झालेलं आहे. हे बघा, हायड्रोकार्बन्स हा फर्स्ट मेंबर. हायड्रोकार्बन्स म्हणजेच काय? तर पास पर डेफिनेशन बघू आपण, द कंपाऊंड कंटेनिंग कार्बन अँड हायड्रोजनला आपण हायड्रोकार्बन म्हणतो. सिंपल डेफिनेशन, द ऑर्गॅनिक कंपाउंड कंटेनिंग कार्बन अँड हायड्रोजन कॉल्ड एज हायड्रोकार्बन. सिंपल, म्हणजे त्याला तुम्ही अशा प्रकारे डिफरेंशिएट करू शकता, हायड्रोजन प्लस कार्बन. ठीक आहे, इझी डेफिनेशन आहे. हायड्रोकार्बन जे असतात ते आपण लास्ट लेक्चरला शिकलो तेच आहेत ऍक्च्युली. म्हणजे जे सायक्लिक कंपाऊंड असतात, ज्यांचं चेन असतं, ज्यांचं चेन असतं त्यांना आपण सायक्लिक कंपाऊंड म्हणतो. ओपन चेन म्हणजे जे ओपन असतात. हा ब्युटेन आहे आणि हा सायक्लोब्युटेन आहे. हा काय आहे? सायक्लोब्युटेन आहे, करेक्ट. ब्युटेन आणि सायक्लिक ब्युटेन मध्ये काय डिफरन्स असतो? तर हा सायक्लिक आहे आणि हा काय आहे? स्ट्रेट चेन मध्ये. नेक्स्ट, सायक्लिक मध्ये पुन्हा टू टाइप्स असतात, सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड. सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड मध्ये पुन्हा सिंगल बॉन्डेड ला आपण अनसॅच्युरेटेड म्हणतो, सॉरी सॅच्युरेटेड, आणि डबल ट्रिपल मध्ये आला तर सॅच्युरेटेड, सॉरी अनसॅच्युरेटेड म्हणतो. ॲरोमॅटिक नॉन ॲरोमॅटिक आपण पुढच्या लेक्चरला डिस्कशन करणार आहोत. यामध्ये सॅच्युरेटेड अनसॅच्युरेटेड टू टाईप असतात. सॅच्युरेट मध्ये पुन्हा स्ट्रेट चेन, ब्रांच चेन, स्ट्रेट चेन, ब्रांच चेन अशा प्रकारचे जनरल क्लासिफिकेशन आहे. ते आपण आता पुढे क्लासिफिकेशन मध्ये यूज, पण जनरल आहे हायड्रोकार्बन फॅमिली अशा प्रकारे क्लासिफाय केली जाते. आपण फर्स्ट बघू आता की ओपन चेन मध्ये आपण डिस्कशन करतो की ओपन चेन मध्ये ही ओपन चेन आहे. यामध्ये अनसॅच्युरेटेड जे आहेत, ज्यामध्ये काय असतात, डबल आणि ट्रिपल बॉन्ड असतात, त्यांना आपण अनसॅच्युरेट म्हणतो. आणि सिंगल बॉन्डेड असतात त्यांना काय म्हणतो? सॅच्युरेटेड. सो मोठं क्लासिफिकेशन इथे लिहिलेलं नाही. तर आपण डायरेक्टली स्टार्ट करूया. यामध्ये जो फर्स्ट मेंबर आहे अल्केन, जो आहे ओपन चेन, म्हणजे तो अशा प्रकारचा ओपन चेन कंपाऊंड असणार आहे आणि तो सॅच्युरेटेड असणार आहे. त्यामध्ये सर्व सिंगल बॉन्ड असणार आहे. काय असणार आहे? सिंगल बॉन्ड. तर आपण फर्स्ट मेंबर बघणार अल्केन, हायड्रोकार्बन मध्ये ओपन चेन मध्ये सिंगल बॉन्डेड कार्बन. ओके, इथपर्यंत काही डाऊट आहे कोणाला? ऑनलाईन विचारा. तर बघा, अल्केन मध्ये अल्केन्स हे ऍलिफॅटिक सॅच्युरेटेड आहेत. ऍलिफॅटिक म्हणजे काय? स्ट्रेट चेन. आणि सॅच्युरेट म्हणजे सिंगल बॉन्ड. रिपीट करतो आहे, ऍलिफॅटिक म्हणजे स्ट्रेट चेन आणि सिंगल बॉन्ड म्हणजे सॅच्युरेट. अशा प्रकारचे हायड्रोकार्बन्स म्हणजे हायड्रोजन आणि कार्बनचे काय आहे? कंपाऊंड आहे. मोस्टली यांच्यामध्ये कोणता बॉन्ड असतो? कार्बन हायड्रोजन मध्ये एक बॉन्ड असतो आणि कार्बन कार्बन मध्ये बॉन्ड असतो. दोनच बॉन्ड असतो, तर कार्बन कार्बन मध्ये बॉन्ड असणार आहे किंवा कार्बन हायड्रोजन मध्ये. यांचा फर्स्ट मेंबर हा मिथेन असतो. मिथेन मध्ये तुम्हाला टू टाइपचे बॉन्ड बघायला मिळतील. एक असतो कार्बन हायड्रोजन आणि दुसरा कार्बन कार्बन नाही, कारण तिथे कार्बन नाही आहे का? इथे नाही. तुम्हाला सेकंड नंबर कडे जावं लागतं, टू कार्बन स्ट्रक्चर. इथे तुम्हाला कार्बन कार्बन ही बॉन्ड मिळेल आणि कार्बन हायड्रोजन बॉन्ड मिळेल. कोणत्या टाईपचा बॉन्ड असतो हायड्रोकार्बन मध्ये? ऑलवेज कोणत्या टाईपचा बॉन्ड असतो? कोव्हॅलंट. हे काय आहे? कोव्हॅलंट बॉन्ड. म्हणजे बेसिकली कार्बन आणि हायड्रोजन काय करतात? इलेक्ट्रॉन शेअरिंग करतात. का करतात? 10 पर्यंत झालेलं असतं. कार्बनला 8 बनवायचं असतं आणि हायड्रोजनला 8 बनवायचं असतं. कळतंय? तर तुम्हाला विचारलं अल्केन काय, तर अल्केन मध्ये तुम्ही सांगणार की ते स्ट्रेट चेन आहेत, सॅच्युरेट सिंगल बॉन्डेड आहेत, त्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड असणार आणि त्यांचा फॉर्म्युला असतो CnH2n+2. हा त्यांचा फॉर्म्युला असतो. काय फॉर्म्युला असतो? CnH2n+2. याला जनरल फॉर्म्युला म्हणतात. जनरल फॉर्म्युला आपण कधी युज करणार? जेव्हा नंबर ऑफ कार्बन आयटम इन्क्रीज होणार. म्हणजे मला कॅल्क्युलेट करायचं आहे, एक अल्केन आहे त्याच्यामध्ये किती कार्बन आहेत? C10 कार्बन आहे. तर हाऊ मेनी हायड्रोजन्स? मग मी काय करणार? फॉर्म्युला काय? H2n+2. मग इथे एन म्हणजे काय असतो? नंबर ऑफ कार्बन आयटम. मग पुट करायचं, C10 असेल तर हायड्रोजन किती असणार? 2 × 10+2. बरोबर ना? हे 10 इथे पुट करायचे, म्हणजे काय? C10H10 × 20+2 22. तुम्हाला कोणताही अल्केन असेल तो ह्या फॉर्म्युलाने काय करणार? कॅल्क्युलेट करता येणार. ज्यामध्ये फक्त तुम्हाला इम्पॉर्टंट काय आहे? हाऊ मेनी नंबर ऑफ कार्बन आयटम. नंबर ऑफ कार्बन आयटम माहिती असतील तर तुम्हाला हायड्रोजन कॅल्क्युलेट करता येईल. आणि स्मॉल असेल तर तुम्ही डायरेक्टली करणार. तुमच्याकडे हा प्रोपेन आहे तर तुम्ही डायरेक्टली काय म्हणणार? इथे CH3 असणार, इथे CH2 असणार, इथे CH3 असणार. 3, 3, 6 आणि 8 म्हणजे C3H8. हे तर सिम्पल आहे, पण तुम्हाला जर इथे C20 दिलं
C20। जब तुम्ही चेन काढणार का? एवढा नाही चल बंद होऊन गेल। तर फॉर्म्युला कधी यूज करायचं आहे? तर फॉर्म्युला जेव्हा नंबर ऑफ कार्बन ऍटम्स मोर दॅन कॅल्क्युलेशन, तेव्हा आपण जनरल फॉर्म्युला युज करतो। आणि सीईटी तर फॉर्म्युला युज केलेला आहे। हे बघा, कोणताही आता इथून तुम्ही लक्षात घ्यायचं, केमिस्ट्री मध्ये आपण जोही हायड्रोकार्बन बघणार किंवा कोणताही फंक्शन ग्रुप बघणार, तर अल्किन मध्ये अजून फंक्शन ग्रुप नसतो, तर ती फॅमिली आहे। तर फॅमिली मध्ये आपण जनरली आयसोमेरिझम कंटिन्युअसली चेक करणार की अल्केन्स आयसोमर्स इंडिकेट करतात। आता आयसोमर्स तुम्हाला माहिती आहे, आयसोमर्स म्हणजे काय? आयसोमर्स म्हणजे काय? द कंपाऊंड हॅविंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला पण डिफरंट स्ट्रक्चर। तर आयसोमर्स डोक्यात बसवायचं, आयसर म्हणजे सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला। बट डिफरंट स्ट्रक्चर, ते मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असणार म्हणजे नंबर ऑफ कार्बन ऍटम आणि हायड्रोजन ऍटम काय असणार, सेम असणार, पण त्यांचं स्ट्रक्चर डिफरंट असणार, त्यांना आपण जनरली आयसोमर्स म्हणतो। तर चेक करू आपण अल्केन्स आयसोमर दाखवतात का? येस, अल्केन आयसोमर दाखवतात। कोणत्या टाइपचा आयसोमर दाखवतात? तर स्ट्रक्चरल आयसोमर दाखवतात। कोणत्या आयसोमर दाखवतात? स्ट्रक्चरल। स्ट्रक्चरल आयसोमर आपण लास्ट लेक्चरला बघितलं होतं की त्यांचं स्ट्रक्चर डिफरंट असतं। एक्झाम्पल हे बघू, हे बघा, तुमच्या समोर एक कंपाऊंड आहे C4H10। C4H10 ला तुम्ही हा जो ब्युटेन आहे त्याला एन ब्युटेन म्हणू, कारण आपण स्ट्रेट चेन आहे तर आपल्याला माहिती स्ट्रेट चेन एन आणि 4 नंबर म्हणजे काय? ब्युटेन। तर हा काय आहे? एन ब्युटेन आहे। तर एन ब्युटेनला आपण स्ट्रक्चरली असं लिहिणार, काही प्रॉब्लेम आहे का याच्यामध्ये? असं लिहिणार। आणि जर मला 2 मिथाइल प्रोपेन लिहायचं असेल तर मी कसं लिहिणार? 2 मिथाइल प्रोपेन। तर 2 मिथाइल प्रोपेन साठी मी आधी प्रोपेन साठी 3 चं चेन मार्क करणार आणि त्याला 2 नंबरला मिथाइल ग्रुप अटॅच करणार, बरोबर की नाही? असं काय होतंय रे? 3 वर ब्युटेनला काही प्रॉब्लेम आहे का इथे? हा, ब्युटेनला काही प्रॉब्लेम आहे का? नाही। 2 मिथाइल प्रोपेन लिहिता येईल प्रत्येकाला, लिहिता येईल का? 2 मिथाइल प्रोपेन कसं लिहितात जोशी? नेमिंग वरून आलं पाहिजे। काय होतंय? हे बघा, 2 मिथाइल प्रोपेन मध्ये आधी पॅरेंट प्रोपेन आहे, तर तुम्ही 1 2 3 मार्क करणार, त्याला नंबरिंग देणार आणि त्याला 2 नंबरला मिथाइल ग्रुप अटॅच करणार। अशा प्रकारचं असणार 2 मिथाइल प्रोपेन। आपण इंटरेस्टेड आहोत की हा जो मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे हा दोघांसाठी सेम आहे का चेक करायचं। कार्बन 1 2 3 4, इथे कार्बन 1 2 3 4, करेक्ट? 1 2 3 4 म्हणजे कार्बन करेक्ट आहे। दोघांमध्ये हायड्रोजन हे बेसिकली करेक्टच असणार आहे, हे हायड्रोजन कॅल्क्युलेट करा। सर्व हायड्रोजन 10 असणार, म्हणजेच हे 2 टाइपचे काय आहेत? अल्केन आहेत। अल्केन का? द कंपाउंड कंटेनिंग कार्बन अँड हायड्रोजन ओनली विथ सिंगल बॉन्ड। मग दोघांमध्येही सिंगल बॉन्ड आहे, दोघंही अल्केन आहे, दोघांचा फॉर्म्युला सेम आहे पण स्ट्रक्चरली डिफरंट आहेत, तर त्याला स्ट्रक्चर काय म्हणतो? आयसोमर्स। दीज आर दी स्ट्रक्चरल आयसोमर्स ऑफ इच। दोघांच्या प्रॉपर्टी टोटली वेगळ्या आहेत। हा एक ब्रांच अल्किन आहे, हा स्ट्रेट चेन अल्किन आहे। फक्त सेम काय दोघांमध्ये? त्यांचं फॉर्म्युला फक्त काय सेम आहे? फॉर्म्युला, दोघांचे प्रॉपर्टीज डिफरंट। प्रॉपर्टीज म्हणजे काय? मला माहिती आहे की दोघांचे मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, फिजिकल प्रॉपर्टी वेगळे आहेत, पण फॅमिली तर त्याची अल्किन असे, फॅमिली तर अल्किन करताय। हे बघा, पुढचं एक कंपाऊंड आहे C5H12। याचे तुम्हाला आयसोमर्स कॅल्क्युलेट करायचे, तर 5 कार्बन तुम्ही असे प्लेस करू शकतात, स्ट्रेट प्लेस करू शकतात, पुन्हा तुम्ही त्याचं असं ब्रांचिंग करू शकतात, करू शकतात ना? पुन्हा तुम्ही असं म्हणजे हाऊ मेनी तुम्ही पॉसिबल वेज ने करणार आहे? तुम्ही आधी असं करून बघणार, मग तुम्ही 1 ब्रांच करून बघणार, मग तुम्ही 2 ब्रांच करून बघणार, मग तुम्हाला 3 पॉसिबिलिटी मिळणार। किती मिळणार? 3 पॉसिबिलिटी। आणि त्या 3 पॉसिबिलिटी जर आपण म्हणणार, तर 3 आयसोमर्स ऑफ इच हे एकमेकांचे काय आहेत? आयसोमर्स आहेत। तिघांचा फॉर्म्युला सेम आहे पण तिघांचं स्ट्रक्चर वेगळं आहे। याला आपण नेमिंग करताना काय म्हणणार आहे? याचं नेम काय आहे? चेन ही आहे, 1 2 3 कार्बन आहे म्हणजे प्रोपेन, आणि त्याला
टू नंबरला टू मिथेल ग्रुप अटॅच आहे, म्हणजे टू टू डायमिथाइल प्रोपेन. याचं नेमिंग काय आहे, ही स्ट्रेट चेन आहे, 1 2 3 4 ब्युटेन आहे, आणि ब्युटेनला 1 नंबरला कोण आहे, सॉरी 2 नंबरला मिथाइल, 2 मिथाइल ब्युटेन. आणि हा तर माहिती आहे तुम्हाला, स्ट्रेट चेन काय आहे, ब्युटेन सॉरी पेंटेन, 2 3 4 5 पेंटेन. आपल्याला फक्त इथे प्रूव्ह करायचंय, काय करायचं होतं आपल्याला, की हे एकमेकांचे काय आहेत, स्ट्रक्चरल आयसोमर्स आहेत. मग अल्केन काय शो करतात, स्ट्रक्चरल आयसोमर्स. अल्केन काय शो करतात, स्ट्रक्चरल आयसोमर्स. अल्केन मध्ये दुसरे आयसोमर्स शो होत नाही, कारण त्यांच्याकडे असं फंक्शनल ग्रुप वगैरे, अल्केन फक्त स्ट्रक्चरल आयसोमर्स शो करतात. ठीक आहे, इथे काही प्रश्न आहे कोणाला, ध्रुव ऑनलाइन, हॅलो हो आर्या कुठे आहे, सर, यस सर, हे बघा कन्सिक्युटिव घेण्याचा उपयोग हा होता की बघा हे सेम स्ट्रक्चर तुम्ही कालच बघितलं, शोअर्स बघितलं, न्यूमन्स. तर इथे नेक्स्ट जो कन्सेप्ट मोस्टली एग्जाम मध्ये तुला कन्फॉर्मेशन म्हणतात, कन्फॉर्मेशन ऑफ अल्केन. आता कन्फॉर्मेशन ऑफ अल्केन म्हणजे काय असतं, तर बाय डेफिनेशन जो आपण कन्फॉर्मेशन म्हणजे काय असतं, तर कन्फॉर्मेशन म्हणजे द रिझल्टिंग अरेंजमेंट ऑफ कार्बन ऍटम इन अ स्पेस अबाउट सिंगल बॉन्ड कॉल्ड कन्फॉर्मेशन. इनक्रेडिबल कन्फॉर्मेशन रिझल्ट इन कम्प्लीट रोटेशन ऑफ कार्बन कार्बन बॉन्ड इन 360 डिग्री. हे बघा इमॅजिन करा की तुमच्याकडे अशा प्रकारचा हा कार्बन आहे, हा कार्बन आहे, याला इथे हायड्रोजन आहे, इथे हायड्रोजन आहे, इथे हायड्रोजन, बरोबर. हा कार्बन आहे, इथे कार्बन आहे, इथे हायड्रोजन आहे, इथे हायड्रोजन आहे, इथे हायड्रोजन, करेक्ट. अशा प्रकारचे ह्या मॉलिक्यूलचं नाव काय आहे, टू कार्बन म्हणजे इथे, इथ का तर टू कार्बन आणि एन का तर सिंगल बॉन्ड आहे, अल्केन आहे, बरोबर ना, इथेन आहे. इथेन मध्ये कन्फॉर्मेशन जे काय, तर हा जो कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असतो, रोटेशन ऑफ कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड थ्रू 360 डिग्री, हा जो सिंगल बॉन्ड असतो ना कार्बन कार्बन, याचे हे जे असतात हे अल्केन अशा प्रकारे रोटेट करतात. हे जे हायड्रोजनचं जिथे जॉईनिंग आहे ना, ते कार्बन काय करतात, कार्बन कार्बन बॉन्ड काय करतो, 360 डिग्री रोटेट करतो. म्हणजे तुम्ही असे इमेजिन करू शकता की एक व्हील इथे आहे ते रोटेट होत आहे, दुसरं व्हील इथे रोटेट होत आहे, आणि हे व्हील कायचं बनलाय, कार्बन हायड्रोजनचं, आणि हे व्हील 360 डिग्री रोटेट होत आहे. तर ऍक्च्युअल स्पेसमध्ये हा जो मॉलिक्युल असतो हा असा फिक्स नसतो, हे इथे रोटेशन परफॉर्म करतात. हे हायड्रोजन काय करतात, कार्बन काय करतात, हा फर्स्ट कार्बन आणि सेकंड कार्बन हा या सिंगल बॉन्डचे रिस्पेक्टिव्ह काय करतात, रोटेट करतात, आणि या रोटेशनला म्हणतात कन्फॉर्मेशन. काय म्हणतात, कन्फॉर्मेशन. कन्फॉर्मेशन करतोय मला म्हणायचं काय, सिंपल आहे की हे जसं व्हील आहे आणि याचं सेंटर म्हणजे कार्बन आहे, तर इमेजिन करा हा सेंटर आहे आणि इथून इथे व्हीलला 4 हायड्रोजन 3 हायड्रोजन आहेत, आणि हे रोटेशन परफॉर्म करत आहेत 360 डिग्री मध्ये, एनी डायरेक्शन, एनी डायरेक्शन. ऍक्च्युअल 3D मध्ये असं असतं की इथेन मॉलिक्युल मध्ये हे जे कार्बन असतात विथ देअर हायड्रोजन, हा जो सिंगल बॉन्ड आहे कार्बन कार्बनचा, याचे रिस्पेक्टिव्ह रोटेशन परफॉर्म करत असतात, आणि या थिंगला आपण बघतो कन्फॉर्मेशन. कळलं का सर कन्फॉर्मेशन काय असतो, कळतंय. मग हे कन्फॉर्मेशन मध्ये, हे कन्फॉर्मेशन होतं, मग आपण त्याच्यामध्ये एक नवीन कन्सेप्ट शिकतो, त्याला म्हणतो स्टेरिओ आयसोमेरिझम. काय म्हणतो, स्टेरिओ आयसोमेरिझम. आता आयसोमर्स आधी काय शिकलो, अल्केन हे कोणत्या आयसोमर दाखवतात, स्ट्रक्चरल आयसोमर, म्हणजे अल्केनचं आधी स्ट्रक्चर स्ट्रेट असतं, नंतर ब्रांच असतं, पुन्हा ते पुन्हा थोडस डीपली ब्रांच, याला आपण एकमेकाचे स्ट्रक्चरल आयसोमर. पुन्हा हे बघा हा मॉलिक्यूल सेमच आहे, हा कार्बन आहे, हे बघा हा जो मॉलिक्यूल आहे, मी आधी सांगितलं हे फर्स्ट व्ह्यू कन्सिडर करा आणि सेकंड व्ह्यू कन्सिडर करा, हे एकमेकांच्या एक्झॅक्टली मागे आहे, दिसतंय तुम्हाला, हे एकमेकांच्या एक्झॅक्टली मागे आहे, आणि एक सेकंड मॉलिक्यूल आहे बाजूचा, त्याच्यामध्ये हा हायड्रोजन आहे, याच्या मागे कोणीच नाही आहे, कळतंय, त्याच्या बॅक साईडला आहे तो, बॅक साईडच्या खाली, म्हणजे थोडा गॅप मध्ये आहे. दोघांचं तर मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे ना, दोघांचं मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, पण ऍक्च्युअली ते 3D मध्ये सेम नाही आहेत. हा हायड्रोजनच्या मागे हायड्रोजन आहे, इथे हायड्रोजनच्या मागे मिसिंग स्पेस आहे. काय आहे, मिसिंग स्पेस, म्हणजे 3D मध्ये त्यांच्या रोटेशन तिथे समथिंग डिफरंट स्ट्रक्चर तयार होतात, त्याला म्हणायचं स्टेरिओ आयसोमेरिझम. काय म्हणायचं, स्टेरिओ आयसोमेरिझम. त्याच्या रोटेशनमुळे काय होतं, त्यांचं ऍक्च्युअली स्ट्रक्चर डिफरंट होतं, आणि त्या स्ट्रक्चरला म्हणतो आपण स्टेरिओ आयसोमेरिझम. 3D मध्ये गप्पा करताय, करताय ना.
त्याला तुम्ही असं बघू शकता, हे बघा हे हायड्रोजन एकामागे एक आहेत, बरोबर, करताय ना? इमेजिन करा, दोन व्हील एकामागे एक आहेत एक्झॅक्टली. आणि त्यांच्यामध्ये ट्विस्ट आलाय, काय आला, हे समोरचे व्हील आहेत आणि हे बॅक साईडचे व्हीलचे हायड्रोजन आहेत, कळतंय? हे टू सिच्युएशन तिथे क्रिएट होतात. मग टू सिच्युएशनचा मॉलिक्युलर फॉर्म आता सिक्स फिक्स आहे ना, सी टू एच किती असतो, सी टू एच किती असतो, फाईव्ह, सी टू एच सिक्स, इथेनचा मॉलिक्युलर काय असतो, सी टू एच सिक्स, बरोबर. मग इथेन मॉलिक्युलर फॉर्म्युला तर दोघांचा सेम आहे, पण थ्री डी मध्ये दोघही स्ट्रक्चर काय आहे, डिफरंट आहे, दोघं काय आहे, डिफरंट आहे. का डिफरंट आहे, तर हे जे हायड्रोजन्स आहेत बॅक साईडचे, हे रोटेट होऊन गेलेले आहेत थ्रू सर्टन अँगल, आणि ते एक्झॅक्टली एकमेकांच्या मागे येतात. कन्फर्मेशन करतोय पॉइंट, ऑनलाईन करतोय कन्सेप्ट, हो सर, यस सर. लक्षात घ्या. आपण आधी कन्फॉर्मेशन शिकतोय. कन्फॉर्मेशन म्हणजे जेव्हा हा कार्बन कार्बन बॉन्ड असतो, हे काय करतात, हे कार्बन रोटेट करतात, म्हणजे बेसिकली त्यासोबतचे हायड्रोजन काय करतात, रोटेट करतात. आणि दोघांचा फॉर्म्युला सेम असतो, दोघंही इथेन मॉलिक्युल्स आहेत, पण त्यामुळे काय तर होतो, आयसोमर्स फॉर्म होतो, त्याला कन्फॉर्मेशनल आयसोमर म्हणतात. काय म्हणतात, कन्फॉर्मेशनल आयसोमर्स. ठीक आहे, म्हणजे कन्फॉर्मेशनल आयसोमर्स हे कोणत्या आयसोमरचे टाइप आहे, तर याला म्हणतो आपण स्टेरिओ आयसोमर. म्हणजे ऍक्च्युली थ्री डी मध्ये त्यांच्यामध्ये चेंजेस येतात, ऍक्च्युली थ्री डी स्पेस मध्ये, म्हणजे एअर मध्ये म्हणा तुम्ही किंवा थ्री डी मध्ये म्हणा, त्यांच्यामध्ये रोटेशन मुळे हा अशा प्रकारचा आयसोमर तयार होतो, आणि याला कन्फॉर्मेशन ऑफ इथेन म्हणतात. यामध्ये मोस्टली टू टाइपच्या कंडिशन तयार होतात, एक तर स्टॅगर्ड कंडिशन तयार होते, इक्लिप्स कंडिशन तयार होते. स्टॅगर्ड आणि इक्लिप्स कंडिशन म्हणजे काय असते, मग कन्फॉर्मेशन मध्ये टू कंडिशन आपल्याला बघायला मिळतात. स्टॅगर्ड म्हणजे ही स्टॅगर्ड कंडिशन आहे, एकमेकाच्या एक्झॅक्टली मागे ते मिसिंग असतात, आणि इक्लिप्स म्हणजे काय, ते एकमेकाच्या एक्झॅक्टली मागे असतात. इक्लिप्स म्हणजे एकमेकाच्या एक्झॅक्टली मागे हायड्रोजन काय करतात, बिलॉंग करतात, आणि जर स्टॅगर्ड म्हटलं तर ते काय करतात, मूव्ह झालेले असतात, झालेले असतात, मूव्ह झालेले असतात. क्लिअर होते कन्सेप्ट? मग कन्सेप्ट हाच आहे की मग ते इक्लिप्स मध्ये का राहू शकत नाही, म्हणजे जर ते एकमेकाच्या मागे हायड्रोजन का राहू शकत नाही, ते स्टॅगर्ड मध्ये काय येतात, बरोबर ना? असं काही होऊ शकतं का की म्हणजे इक्लिप्स मध्ये मॉलिक्युल राहू शकतो ना, काय प्रॉब्लेम सर, ते रोटेट होतात, म्हणजे रोटेट का होतात, मग हाच प्रश्न आहे की ते व्हाय दे परफॉर्म रोटेशन, ते का परफॉर्म करतात. तर रोटेशन परफॉर्म करण्यासाठी इम्पॉर्टंट असतं की हे जे समोरचे इलेक्ट्रॉन असतात ना, बॉन्ड पेअर इलेक्ट्रॉन म्हणतात, आणि मागचे काय असतात, बॉन्ड पेअरचे इलेक्ट्रॉन असतात. हे जे बॉन्ड पेअर असतात, हे रिपल्शन करतात, काय करतात, रिपल्शन करतात. त्यामुळे तो हे बॉन्ड पेअर इलेक्ट्रॉन हा फ्रंट आणि बॅक मध्ये एक अँगल मेंटेन करून ठेवतात. बघा इथे एक अँगल मेंटेन करा, दिसतोय, इथे अँगल आहे, 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 म्हणजेच ते बॉन्ड एकमेकाजवळ एकमेकाला काय करतो, ऍडजस्ट करतो. बॉन्ड म्हणजे बेसिकली असतो इलेक्ट्रॉनचा ग्रुप, टू इलेक्ट्रॉनचा ग्रुप, आणि तो बॉन्ड मागच्या बॉन्डला ऍक्सेप्ट करत नाही, तो त्याच्या त्याला काय ठेवतो, थोडस रिपल्शन मध्ये ठेवतो. मग सर्वात बेस्ट पोझिशन काय असते, स्टॅगर पोझिशन, हे फ्रंट साईडचे आणि त्यांच्या गॅप मध्ये मग मागच्या साईडचे काय करतात, इलेक्ट्रॉन्स काय करतात, बॉन्ड काय करतात, प्लेस होतात. कळलं? मग हे कशामुळे होत आहे, तर इफ सी कंडिशन चुकून येते, त्यामुळे रिपल्शन होतं, पुन्हा तो स्टॅगर्डला येतो. म्हणजे स्टॅगर्ड ही कशी असते, स्टेबल कंडिशन असते, त्यामध्ये प्रत्येक मध्ये एक प्रिसाइज डिस्टन्स असतो, बॅक साईडला आणि फ्रंट साईड. कन्सेप्ट कळतोय ऑनलाईन? हॅलो, लक्षात घ्या, हे बघा, आपण ह्या कंडिशन बघतोय, म्हणजे इक्लिप्स आणि स्टॅगर्ड. इक्लिप्स म्हणजे चुकून बॅक साईडच्या हायड्रोजन फ्रंट साईडच्या हायड्रोजनच्या लाईन मध्ये येणं, पण ही कंडिशन काय करते, ही कंडिशन कंटिन्यू करते का, नाही करत, कारण त्यांच्यामध्ये रिपल्शन झाल्यामुळे ते पुन्हा स्टॅगर्डला येतात. म्हणजे इक्लिप्स टू स्टॅगर्ड, इक्लिप्स टू स्टॅगर्ड, इक्लिप्स स्टॅगर्ड, अशा प्रकारे काय होत असतात, ते हायड्रोजन मूव्ह करत असतात, काय करत असतात, मूव्ह करत असतात, आणि यालाच आपण म्हणतो कन्फॉर्मेशन, कन्फर्मेशन ऑफ इथेन. फक्त इथेन मॉलिक्युल असं फिक्स नसतो की एक्झॅक्टली अशीची अशी नसतात ते, तर हे रोटेशन पुन्हा पुन्हा इक्लिप्स पुन्हा स्टॅगर्ड, पुन्हा इक्लिप्स पुन्हा स्टॅगर्ड, असं त्यांचं चाललेलं असतं. सर, आता तुम्ही म्हणणार प्रत्येक हायड्रोजन एक दुसऱ्यांना रिपेल करतो, हायड्रोजन ने रिपेल करतो, हायड्रोजन आणि याच्यामध्ये बॉन्ड असतो तो रिपेल करतो. हे बघा, हा हायड्रोजन आहे, पुन्हा थोडस इंडेक्स जो होतो, हे बघा, आपण जेईचे क्वेश्चन बघू तेव्हा त्याच्यामध्ये थोडा पुन्हा एक पॉईंट मी ऍड करणार की का रोटेट टॉर्शन काय असतं. हे बघा, तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो मी.
तुम्हाला टॉर्शन कॉन्सेप्ट माहिती आहे का? टॉर्शन हे बघायला, टॉर्शन टॉर्शन बेसिकली काय असतं की अशा प्रकारे जेव्हा तुम्ही कोणत्याही गोष्टीला मूव्ह करणार त्याला टॉर्शन म्हणतात. टॉर्क म्हणा, टॉर्क राहतं ना, म्हणजे हा म्हणजे त्याला टॉर्शन म्हणतो, फोर्सेसला हे म्हणतात. त्याला टॉर्शनल फोर्स म्हणतो. हे बघा अशा प्रकारचा फोर्स, हा अशा प्रकारचा. हे बघा इथे एक कन्सिडरेशन आहे, इथे एक बॉन्ड आहे बघा, हा बॉन्ड, हा बॉन्ड आहे कार्बन कार्बन मध्ये, आणि तो रिपल्शन मध्ये काय होतोय, रिपल्शन मुळे तो काय होतोय, ट्विस्ट होतोय. काय होतोय? ट्विस्ट होतोय. पुन्हा तो त्याचं मीन पोझिशन मिळवतो, पुन्हा रिपल्शन होतं, पुन्हा ट्विस्ट होतं, पुन्हा रिपल्शन होतं. अशा प्रकारचे टॉर्शन होत असतं. काय होत असतं? टॉर्शन. म्हणून तो इक्लिप्स टू स्टॅगर, स्टॅगर टू इक्लिप्स टू स्टॅगर, तिथे एक टॉर्शनल एनर्जी म्हणून एक एनर्जी वर्क करत असते. आणि जेव्हा ती एनर्जी कमी असते त्या कंडिशनला आपण काय म्हणतो? स्टॅबिलिटी. मला प्रश्न विचारला तो इक्लिप्स स्टेबल असतो का स्टॅगर्ड, कोणता ऍक्च्युली कन्फॉर्मेशन स्टेबल असतो? स्टॅबिलिटी ऑफ कन्फॉर्मेशन इन इथेन. हे बघा, तर तुम्हाला क्वेश्चन विचारला गेला आहे की द स्टॅगर्ड कन्फॉर्मेशन ऑफ इथेन इज मोर स्टेबल व्हाइल इक्लिप्स कन्फॉर्मेशन लेस स्टेबल. बरोबर. आपण स्टॅबिलिटी रिझन, दी स्टॅगर्ड हॅज लीस्ट टॉर्शनल स्ट्रेंथ. टॉर्शनल स्ट्रेंथ म्हणजे त्याला आपण टॉर्शनल एनर्जी. टॉर्शनल स्ट्रेन फिजिक्स मध्ये बघितलं, स्ट्रेन तुम्ही शिकलात का? स्ट्रेन म्हणजे काय? कोणतीही गोष्ट जर मूव्ह आपण अशा प्रकारे ट्विस्ट केली. हे बघा एक रॉड आहे आणि त्याला तुम्ही जर ट्विस्ट करताय, काय करताय? ट्विस्ट, आणि इथे फिक्स येतो, तर त्या रॉड मध्ये काय येतो? स्ट्रेन येतो. काय येतो? स्ट्रेन येतो. स्ट्रेन म्हणजे हा त्याला स्ट्रेस येतो त्याच्यामध्ये. इलेव्हन वाल्यांना माहित नसेल स्ट्रेन, तर स्टॅगर्ड मध्ये हा स्ट्रेस कमी असतो आणि इक्लिप्स मध्ये काय असतो? जास्त असतो. नाही करताय का? हे बघा, हा मला वाटतं जेईल वगैरे आलेला क्वेश्चन आहे, नीटला कुठतरी आलेला क्वेश्चन आहे. तर बघायचं म्हणजे कन्फॉर्मेशन मध्ये मग मोस्ट स्टेबल कॉन्फॉर्मेशन कसं कोणतं असणार आहे? स्टॅगर्ड. स्टॅगर्ड म्हणजे कसं? ही डायग्राम आहे, मला वाटतं एक दाखवा होतो मला इथे एक डायग्राम दिसते मला, पण यावरती क्वेश्चनिंग झालेलं आहे. इकडे आपण वेगळं सेट उरले, स्टिरोमेट्री वगैरे वेगळी सेट आहे. हे बघा, ही एनर्जी आहे. जसं कोणताही ग्राफ असेल तर त्याला बेसिकली काही पॅरामीटर असतात. हे बघा, हा इक्लिप्स कन्फॉर्मेशन आहे इथेचा ना, स्टॅगर्ड कन्फॉर्मेशन आहे. आणि इथे तुम्हाला एक डायग्राम दिसते इक्लिप्स साठी आणि स्टॅगर्ड साठीची. त्यामध्ये काय दिलेलं आहे की एक एनर्जी दिलेली तुम्हाला एनर्जी, आणि इथे अँगल दिलेला आहे की जो बॉन्ड आहे त्याच्यामध्ये रोटेशन दिलेलं आहे तुम्हाला. अँगल समजतो ना? अँगल. आता तुम्ही जेव्हा स्टॅगर्ड इक्लिप्स कंडिशन बघताय, ही इक्लिप्स कंडिशन बरोबर, आणि ही स्टॅगर्ड कंडिशन बघताय. एक मिनिट, काय आणि काय चुकवलंय? रोटेशन. मॅक्सिमम टॉर्शनल स्ट्रेन जो असतो ऍक्च्युली तो इक्लिप्स असतो. हे बघा, ही डायग्राम करेक्ट आहे, ही डायग्राम ऍक्च्युअली. हे बघा, तुम्हाला एक्स ऍक्सिस वरती, मला एक्स ऍक्सिस वरती अँगल दिसतोय, दिसतोय तुम्हाला 60 डिग्री, 30 डिग्री, 20 डिग्री, म्हणजेच ते रोटेट होत आहेत. आणि इथे तुम्हाला पोटेन्शियल एनर्जी एक कन्सेप्ट दिसतोय वाय ऍक्सिस, आणि इथे दिसतंय तुम्हाला की पोटेन्शियल एनर्जी काय होतं की स्टॅगर्ड कंडिशनला मॉलिक्युल मध्ये एनर्जी काय असते? लेस असते. काय असते? लेस असते. एनर्जी लेस असते तर तो स्टेबल असतो. आणि चुकून तो ट्विस्ट झाला म्हणजे इथून हे हायड्रोजन जर चुकून ह्या, हे बघा हायड्रोजन आहेत ना, त्याने चुकून पोझिशन जर हायड्रोजन कडे नेली
ब्लू हायड्रोजन, म्हणजे मागच्या हायड्रोजन पुढच्या हायड्रोजनच्या लाईन मध्ये यायला लागले तर तिथे काय होतं, टॉर्शन होतं, म्हणजे तो बॉन्ड काय होतो, ट्विस्ट होतो. तो बॉन्ड काय होतो, ट्विस्ट होतो. मी सांगितलं ना हा रॉड कसा होतो, ट्विस्ट होतो आणि तो पुन्हा गेन करण्याचा प्रयत्न करतो. तसं हा बॉन्ड काय होतो, हे जेव्हा मागचे रेड हायड्रोजन जेव्हा ब्ल्यूच्या मागे यायचा प्रयत्न करतात तेव्हा तो बॉन्ड काय होतो, ट्विस्ट होतो. आणि तिथे एक एनर्जी स्टोअर होते तिचं नाव असतं पोटेन्शियल एनर्जी. काय होतं, पोटेन्शियल एनर्जी. मग हा जो रॉड ट्विस्ट झालेला आहे हा पुन्हा रिबाउंड करतो आणि तो पुन्हा स्टॅगर्ड कंडिशनला येतो. इमॅजिन करा हे बघा, हा स्टॅगर्ड कंडिशन आहे म्हणजे एक रॉड आहे आणि तो वॉल मध्ये फिक्स आहे. वॉल म्हणजे काय, हा कार्बन कार्बन हा कार्बन आणि कार्बनला बॉन्ड आहे. आणि हे जे बॅक साईडचे हायड्रोजन आहे चुकून काय करतात, मूव्ह करतात आणि फ्रंट साईडच्या हायड्रोजनच्या लाईन मध्ये येण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे तो बॉन्ड काय होतो, ट्विस्ट होतो. ट्विस्ट होतोय पण तो एका लिमिट पर्यंतच होतो, कारण कोणताही ट्विस्टिंग मुवमेंट काय करतो त्याच्यामध्ये त्याला रिव्हर्स करण्याचा प्रयत्न करतो, कारण त्यामुळे पोटेन्शियल एनर्जी स्टोअर होतं. काय होतं, पोटेन्शियल एनर्जी. मग ते पोटेन्शियल एनर्जी काय करतं, एक एक मुवमेंट पर्यंत एकमेकांच्या मागे येतात, या यांच्यामध्ये रिपल्शन तयार होतं आणि पुन्हा ते टॉर्शन एनर्जी किंवा पोटेन्शियल त्याला रिव्हर्स करतं आणि पुन्हा त्याला स्टॅगर्ड कंडिशन मध्ये एकमेकांच्या बॅक साईडला काय करतं, रिपल्शन मध्ये स्टॅगर्ड कंडिशन स्टेबल करतं. कळतोय कन्सेप्ट? कन्सेप्ट. तर इथे जेई आणि नीटचे क्वेश्चन काय विचारले आहेत की हा जो स्टॅगर्ड आणि इक्लिप्स यामध्ये मोस्ट स्टेबल टाईपचं कॉन्फिग्रेशन, म्हणजे कुठे इथे मॉलिक्युल स्टेबल असतो तर स्टॅगर्ड मध्ये असतो. रिझन काय, तर तिथे त्याचं एनर्जी काय असतं, कमी असतं. कमी का असतं, कारण तिथे टॉर्शन कमी असतं, बॉन्ड ट्विस्ट होत नाही जास्त, बरोबर. आणि सेकंड रिझन आहे की ते का होतं, तर हे इलेक्ट्रॉन पेअर असतात एकमेकांच्या मागे, यांच्या रिपल्शनमुळे ते या कंडिशन मध्ये कम्फर्टेबल असतं. जिथे रिपल्शन कमी तिथे पोटेन्शियल एनर्जी कमी. कळालं? केमिस्ट्री मध्ये एकच रूल आहे, जिथे रिपल्शन असतं तिथे एनर्जी जास्त, जिथे रिपल्शन कमी तिथे एनर्जी कमी, जेवढी एनर्जी कमी तेवढा तो मॉलिक्युल स्टेबल. व्हॅल्यू लक्षात ठेवता आले तर ठेवा, जे ऍडव्हान्सला वगैरे कधी कधी व्हॅल्यू विचारली जाते, डायरेक्ट विचारू शकतो तुम्हाला की इथेनच्या कन्फॉर्मेशन मध्ये जी पोटेन्शियल एनर्जी एनर्जी किती बिल्ड होते, ती 12 किलो जूल. पण मग ते रिव्हर्सही होते कशासारखी, रबर बँड सारखी. ते रिव्हर्स झाल्यानंतर तो पुन्हा स्टॅगर्डला येतो. तर व्हॅल्यू लक्षात ठेवता आल्या ठेवा, कारण जे ऍडव्हान्स कधी कधी व्हॅल्यू विचारून टाकतो. ठीक आहे, कळाला कन्सेप्ट काय चाललंय तर कन्फर्मेशन. हॅलो, हो सर. आपलं बुक कुठे गेलं? तर तुमच्या बुक मध्ये फक्त एवढंच आहे की हा स्टॅगर्ड आहे, इक्लिप्स आहे. इक्लिप्स आणि स्टॅगर्ड ह्या टू एक्स्ट्रीम कंडिशन आहेत, पण मॉलिक्युल विदिन दिस स्टॅगर्ड आणि इक्लिप्स असतो. कुठे असतो? विदिन दिस स्टॅगर्ड आणि इक्लिप्स. म्हणजे विदिन दिस टॅगर्ड आणि इक्लिप्सच्या मध्येही काही कंडिशन असते का, तर तिथे एक कंडिशन असेल, स्क्यू कन्फर्मेशन म्हणतो. काय म्हणतो? स्क्यू कन्फर्मेशन. तो आता बुक्स मध्ये तुमच्या दिला नाही, तो पुन्हा आपण कन्फर्मेशन सॉरी स्क्यू कन्फर्मेशन ऑफ इथेन. डायग्राम इन्फॉर्मेशन आ गया ना. हे बघा, आपण मग तुम्हाला विचारले कन्फर्मेशन किती टाईपचे असतात, तर मोस्टली 3 टाईपचे असतात. फर्स्ट जो इम्पॉर्टंट जे 2 असतात ते काय असतात, एक्स्ट्रीम कंडिशन, एक तर स्टॅगर्ड किंवा इक्लिप्स. कळतंय? स्टॅगर्ड कंडिशन म्हणजे एकमेकांपेक्षा ऍक्च्युली दूर, मॅक्झिमम डिस्टन्सला. आणि इक्लिप्स म्हणजे एकमेकांच्या एकदम बॅक साईडला, हे एकमेकांच्या एकदम बॅक साईडला आहेत, हे एकमेकांपेक्षा अँगल बनवून आहेत. इथे सेम आहे, इथे सेम अँगल आहे. पण हा स्क्यू म्हणजे काय असतो, इन बिटवीन दोघांच्या, म्हणजे एक्झॅक्टली इथे नाही, एक्झॅक्टली बॅक साईडलाही नाही, इन बिटवीन दिस इक्लिप्स आणि स्टॅगर्ड जो कन्फॉर्मेशन असतो त्याला म्हणतात स्क्यू कन्फॉर्मेशन. आणि रियालिटी मध्ये मॉलिक्युलर स्क्यू कन्फॉर्मेशन मध्ये असतो, तो एकदम स्टॅगर्ड मध्ये नसतो आणि इक्लिप्स मध्ये असतो. रिअली तो बॅक साईडचा हायड्रोजनचा जो कार्बन असतो तो कुठे असतो, फ्रंटच्या एक्झॅक्टली इन बिटवीन स्टॅगर्ड आणि इक्लिप्सच्या मध्ये. कळलं? तर तिघही कन्फॉर्मेशन तुम्हाला माहिती पाहिजेत. पण मोस्ट स्टेबल जर म्हटलं तर स्टॅगर्ड, कारण त्याचं पोटेन्शियल एनर्जी किंवा त्याला टॉर्शनल स्ट्रेन काय असतो, कमी असतो. इक्लिप्स मध्ये टॉर्शनल स्ट्रेन हा जास्त असतो, म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी जास्त असते, म्हणूनच तो अनस्टेबल असतो. आणि स्क्यू इन बिटवीन दिस टू, मॉलिक्युल
इकडून तिकडे आणि मध्ये अशा प्रकारे स्वतःला काय करत असतो, ऍडजस्ट करत असतो. काय डाऊट राणे, कळालं? हे डायग्राम घ्यायची, हे कॉपी सर. करायची, कोण डायग्राम. नाही कॉपी करायची डायग्राम. तर आपल्याला बघायचं होतं हाच कन्फॉर्मेशन तुम्हाला स्टेट बोर्डला एवढंच आहे. मग तेच सिंपल आहे, न्यूमन कसं दाखवतो, तर हे सर्कल म्हणजे बॅक साईड आणि क्रॉस म्हणजे फ्रंट साईडचा कार्बन. आणि ते तर तुम्हाला डोळ्याने दिसत आहे. शो हॉर्स ने काय केलेलं आहे, एक लाईन ड्रॉ केलेली आहे बॅक साईडला लाईन, फ्रंट साईडला लाईन. रिप्रेझेंटेशन आहे, काय आहे, रिप्रेझेंटेशन आहे. तुम्ही शो हॉर्स ने दाखवा किंवा स्टॅकडे दाखवा, तुम्हाला मला वाटतं न्यूमन्स फॉर्मला जास्त युज केला जातो. अशा प्रकारे दाखवला तर हे बॅक साईडचे सर्कल आणि क्रॉस म्हणजे फ्रंट साईडचा, आणि असे चांगल्या प्रकारे व्हिजिबल असतो. मग इथे आपण अंडरस्टँड केलं कन्फॉर्मेशन म्हणजे काय असतं, तर कन्फॉर्मेशन म्हणजे जो कार्बन कार्बन बॉन्ड असतो तिथे काय होतं, रोटेशन परफॉर्म होतं. अबाउट हाऊ मेनी रोटेशन परफॉर्म होतं, 360 डिग्री पर्यंत कम्प्लीट रोटेशन होऊ शकतं. यांना एकमेकांचे स्टेरिओ आयसोमर्स म्हणतात किंवा त्यांना आपण कन्फॉर्मेशन आयसोमर म्हणतात. त्यामध्ये मग इथेन बद्दल पर्टिक्युलर बोलायचं झालं तर स्टॅगर आणि इक्लिप्स असे टू कंडिशन येतात आणि डायग्राम समोर आहेत. ठीक आहे, लास्ट एक टॉपिक बघू, 3 मिनिटं बाकी फक्त. इंडस्ट्रियल युज बघू आणि पुढचं रिएक्शन आपण नेक्स्ट लेक्चर. इथे काही प्रश्न आहे कोणाला? हॅलो आर्या, हे बघा इंडस्ट्रियल युज मध्ये अल्केन्स काय असतात. तर अल्केन बेसिकली जे क्रूड आणि पेट्रोलियम असतं, ठीक आहे, किंवा जे नॅचरल गॅस असतं, यांच्यापासून अल्केन्स काय म्हणतात आपल्याला, अल्केन. क्रूड ऑइल करतं जे जमिनीमध्ये गाडलं गेलं होतं, त्यातनं आपण जे ऑइल मिळवतो त्याला क्रूड ऑइल म्हणतो. डेड प्लांट वगैरे जे बरीड झाले होते बिलियन्स इयर अगो, त्यांच्यापासून जे ऑइल बनलेलं आहे हाय टेम्परेचर आणि प्रेशर मुळे, त्यांच्यामधून आपल्याला अल्केन्स मिळतात. अल्केन्स आर ऑप्टेन फ्रॅक्शनल डिस्टिलेशन क्रूड ऑइल. आता अल्केन्स साठी फ्रॅक्शनल डिस्टिलेशन करावं लागतं. आता हाय कॉन्सेप्ट तुम्हाला 10 ला झालेला असतो की फ्रॅक्शनल डिस्टिलेशन काय असतं. फ्रॅक्शनल डिस्टिलेशन राणे झालंय आपलं, नाही आठवत आहे. फ्रॅक्शनल डिस्टिलेशन ऑफ क्रूड ऑइल मिचर झालेलं आहे. बघा फ्रॅक्शनल डिस्टिलेशन अशा प्रकारे असतं, हा फ्रॅक्शनल डिस्टिलेशन आहे. डायग्राम समोर आहे. हे बघा फ्रॅक्शनल डिस्टिलेशन ऑफ क्रूड ऑइल आहे. आपल्याला अर्थ मधून जे मिळतं त्याला आपण पेट्रोल किंवा डिझेल म्हणत नाही, अर्थ मधून आपल्याला एक ब्लॅक कलरचं ऑइल मिळतं त्याला क्रूड ऑइल म्हणतो. त्याला आपण काय करतो, हीट करतो. काय करतो, हीट करतो आणि त्याला एका कॉलम मध्ये पाठवतो. ह्या कॉलमचं नाव आहे फ्रॅक्शनल डिस्टिलेटिंग कॉलम. हा फ्रॅक्शनल डिस्टिलेटिंग कॉलम काय करतो, वेगवेगळ्या टेम्परेचरला ठेवलेला असतो. म्हणजे काही ठिकाणी 400 डिग्री सेल्सिअस, काही ठिकाणी 370 डिग्री सेल्सिअस, अशा वेगवेगळ्या टेम्परेचरला तो ठेवलेला. आणि त्या टेम्परेचरला काय होतं, तर जिथे हा 150 डिग्री सेल्सिअस, हे बघा 20 डिग्री सेल्सिअसला टेम्परेचर या कॉलमचं स्टार्ट होतं 20 पासून, तेव्हा लगेच त्या ऑइल मधला एक गॅस बाहेर निघतो आणि तो आपल्याला इथे लगेच मिळतो ऍज अ ब्युटेन आणि प्रोपेन. आणि ब्युटेन आणि प्रोपेनला आपण काय म्हणतो, अल्केन. काय म्हणतो, अल्केन. आणि हे आपल्या घरामधला जो एलपीजी असतो हा आयसो ब्युटेन असतो. घरामध्ये आपण जो जाळतो एलपीजी तो काय असतो, अल्केन. मग 20 डिग्रीच्या वरती हीट केल्यानंतर तुम्हाला 150 ला पेट्रोल मिळतो, त्यानंतर मग केरोसिन मिळतो, नंतर डिझेल मिळतो, नंतर मग फ्युएल ऑइल मिळतं. अँड शेवटी जे काय वेपराईज होत नाही ते शेवटी काय असतं, जे तुम्ही घरामध्ये वॅक्स वापरतात किंवा जे तुम्ही जेही काही वॅक्सी सब्स्टन्स वापरतात जसं वॅसलिन वगैरे जे सर्व वॅक्स असतं ना, ते क्रूड ऑइलचं पॅराफिन वॅक्स वगैरे सर्व हे असतं, रेसिड्यू असतं. तर क्रूड ऑइल मध्ये एवढ्या टाईपचे काय असतात, डिफरंट टाईपचे काय असतात, फ्युएल्स असतात. त्या फ्युएल मध्ये मोस्टली सुरुवातीला जे मिळणारे जे इम्पोर्ट असतात ते अल्केन असतात. कळलं, याला फ्रॅक्शनल डिस्टिलेशन म्हणतात. म्हणजे वेगवेगळ्या टेम्परेचरला त्यातनं सबस्टन्स करणं विथ हेल्प ऑफ कोणता पॉईंट असतो, बॉइलिंग पॉईंट. तर त्याचा बॉइलिंग पॉईंट डिफरंट असतो, त्याचा आपण हेल्प करतो आणि वेगवेगळे काय करतो, सबस्टन्स सेपरेट. ठीक आहे, तर अल्केन्स मग कुठून मिळतात, बेसिकली क्रूड ऑइल पासून. क्रूड ऑइल हा अर्थ मधून आपण काढतो आणि घरामध्ये जे सर्व जाळतो ते सर्व ब्युटेन, त्याला आपण एलपीजी म्हणतो. तर इम्पॉर्टंट आहे अल्केन्स काय इम्पॉर्टंट आहे, तर फ्युएल म्हणजेच अल्केन्स, फ्युएल म्हणजेच अल्केन्स.